नोकऱ्या ह्यो एक प्रोसेसान आसात बट ग्राउंड हो खूब तेपाचो पेंडींग विषय पेगांवा खातीर आसा म्हाकाय खबर आसा. फाटल्या कोविडाच्या ह्या पॅन्डमिकात म्हणजे आर्थीक राज्याचेर वेगवेगळी संकटां येवन गेली. तितूंतल्यान काही प्रोजेक्ट हे प्रायोरिटी दिता आसतना फाटी पडल्या. पण ऑफकोर्स आमदार हो प्रोजेक्ट फॉलोअप करपाक लागला. बाबा मामरे हांच्यानी हो विशय म्हाजे कडेन दोन तीन फावटी मांडला. निश्चितच फुडल्या एक तीन ते चार म्हयन्या भितर प्रायोरिटी दिवन ताका टेंडरिंगाक घालपा खातीर हांव ही प्रोसेस करता. आमदारांनी म्हजे कडल्यान एक सरपंचाक फॉलोअप करचो करून घेवचो. हा तिसरो विशय नोकऱ्यांचेर उलयता आसतना म्हणजे व्हडले भाषण जाहीर सभेचे भाषण बीन करून येवंक ना. हांव खरेंच सांगता हांव कम्युनिकेट करपाक आयला, लोकां कडेन उलोवपाक आयला म्हणून हांवें सांगलें म्हाका जाहीर सभेचे भाषण इलेक्शनाक दवरता. परत केन्ना तरी पेगांवान व्हडली व्हडली जाहीर सभा जातली तेन्ना जाहीर सभेचे भाषण करता. आज जेन्ना हांव डेव्हलपमेंटाच्या कामा खातीर पांयाभरणी आनी लोकांक मेळपाक ऑलमोस्ट म्हाका दिसता अप्रोक्सिमेटली 60 लाख रुपी स्पेंड करून आमी रिटेनिंग वॉल भरपूर ती स्पेंडींग आसा. बट पयर हांव म्हणलो दौऱ्याचेर वता बेगीन बेगीन ती सायन कर वर्कआउट दिवपाक जाय. पूण हांवें जस्ट काडून पळयली अप्रोक्सिमेटली 66 लाख रुपीज त्याचे आमी रिटेनिंग वॉल बांदता. गांवांतले ल्हान ल्हान प्रोजेक्ट हे आमी घेत आसा. हांव हे सांगता आसतना गोंयांत व्हडल्यांत व्हडली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आमी करपाक लागल्यात. गोंयांत खरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट 2014 दिसपाक लागल्या. मुद्दामून पळयात माननीय मोदीजीचे सरकार केंद्रात आयले 20,000 कोटी रुपया गोंयाक पयले फावटी सँक्शन केले. गोंयचे बजेट 21,000 कोटीचे आनी तितकोच बजेट हो केंद्रात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाक दिलो. म्हणून पेडण्याच्यान म्हणजे पत्रादेवीच्यान काणकोणा पर्यंत तुम्ही नॅशनल हायवे जो इनकम्प्लीट आसा येता त्या 19 डिसेंबर 2021 पर्यंत पुराय प्रोजेक्ट कम्प्लीट जातलो. सुरू केला ती आयज पर्यंत चालू आसा म्हणून आनी सांगपा खातीर त्याचे कडेन एकूय योजना ना जी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यानी सुरू केली आनी आयज पर्यंत चालू आसा. गोंयांत आनी गोंयांतल्या लोकांक जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटात आनी ह्युमन डेव्हलपमेंटात जर सहकार्य केला, मदत केला, हे भारतीय जनता पार्टीचं सरकारानच केला. म्हणून तर लोकांची अपेक्षा कोणा कडल्यान आसा म्हाका खबर आसा. म्हजे कडल्यान आसा, भारतीय जनता पार्टीच्या सरकारा कडल्यान आसा. आमचे सरकार जायत्या पद्दतीन सरकाराचे आमदार मंत्री सगळे जाण खूप बऱ्या पद्दतीचे काम करता. सहकार्य तुमचे जाय, तुमची साथ जाय, तुम्ही बरोबर जाय आणि निश्चितच म्हाका खात्री आसा फुडल्या केन्ना तरी फेब्रुवारी 2022 परत एकदा निवडणुका जातली. हांव तुमकां उलो मारपाक आयला, हांव तुमकां सांगपाक आयला. भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या कार्यकाळात बरीचशी कामां जाली, बरीचशी योजना जाली. पण अजूनही म्हाका चिंता आसा ह्या 60व्या मुक्ती वर्सा म्हज्या मूळ गोंयकारांचो अजूनही बेसीक गोष्टी पासून तो वंचित उरला. जे एखादे जाणटेले आवय की एखादी योजना पावंक ना सर दुखता म्हाका. म्हज्या गोंयकाराच्या एखाद्याच्या घरांत अजूनही टॉयलेट पावंक ना सर दुखता म्हाका, लागता म्हाका. आणि म्हणून तर स्वयंपूर्ण गोंय ही संकल्पना आम्ही दवरल्या आणि बेसीक गरजो मेळचो म्हणून त्यांच्या मार्फत आम्ही काम करता. पण ह्यो मेळपा खातीर आनीक थोडो उशीर लागतलो. गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर तुमची सगळ्यांची साथ जाय. निश्चितच तुम्ही सगळे जाण आमच्या बरोबर रावतले, भारतीय जनता पार्टी बरोबर रावतले हे उलो मारपा खातीर हांगासल्यान परत एकदा कमळ फुलतले अशी हांव आशा व्यक्त करतालो. ऑनरेबल चीफ मिनिस्टरान सांगला फुडल्या 3 महिन्या भितर मायनिंगाची मायनिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा सुरू जातली. आज पेडगांवचे हजारांनी भुरगे जे आसात ते तांकां नोकऱ्यो तांच्यो मायनिंग ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे गेल्यो. तर अशें करून डेव्हलपमेंट झालेच आणि प्लस जॉब तुमचे तुमचे कितें म्हणटात लायव्हलीहूड जेका म्हणतात. भुरगे आता कितें जालात सगळेच गव्हर्नमेंटचे नोकऱ्यो सोदपाक लागला कारण बाकीच्यो ऍक्टिव्हिटीज चालू नात. एकदा मायनिंग सुरू झालें जे पयलींचे भशेन हजारांनी लोक कामाक आशिल्ले तांकां परत कामां मेळटली लक्षात घेत. आनी हांव एकच सांगूंक सोदतां की बऱ्याचशा भुरग्यांनी आमच्या गव्हर्नमेंट खातीर अप्लाय केल्ले आसात आनी ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमकां प्रॉमिसय केला की मये मतदारसंघाचेर एक स्पेशल आपूण मुद्दाम जितले जांकां थंय गरजू भुरगे आसात जे जांकां जाणें बरें स्कोर केले आनी जांकां गरजू आसा तांकां एक स्पेशल कोटा दितले. बरोबर आमचे डेव्हलपमेंट आनी आमच्यो नोकऱ्यो हे सगळे चालू उरतले आनी 2022 भितर बीजेपी गव्हर्नमेंट येतले हाचे बद्दल प्रश्नच ना. 22 सिटां त्या वयर घेवन येतले हाचे बद्दलय प्रश्न ना. ऑनरेबल चीफ मिनिस्टरांचे चीफ मिनिस्टर उरतले हाजोय प्रश्न ना. तर आमी
पुढलं सीट बऱ्याच भीतर 2022 बीजेपी रिटेन करूया आणि बरेच डेव्हलपमेंट पुढे करून घेऊया. 800 मीटरचे रस्ता आता ऑलरेडी सँक्शनान गेलो आसा, एक्सपेंडिचर सँक्शनान. आमच्या गावाची सगळी व्हडली कनेक्टिव्हिटी म्हणटा पळय ती ती आसा आणि तिका अशी वर्ष जाल्या आम्ही ते वाटेची आम्ही वाट पळयता आणि आयज ती एनओसी दिवन सगळ्या एक्सपेंडिचर सँक्शन पेगा फक्त 800 मीटर सर. आणि ती तर भायसून येतलो तर आमकां 6 किलोमीटर कवर करचो पडटा आणि ती आमच्या खास करून शांतता दुखीची वाट म्हणटकूच त्या इंटरव्यूसून सर पयली कितें जालां की वाट सामकी हें अशें जाल्लें जाणें चौदा लायफाचो लॉस जाल्लें आहा आणि जाता तितले बेगीन सर हें आमकां हें पेगांव गांव जाल्लें तुका खातीर हेचे जातीर लक्ष घालून सर हांव तुजें हें करपाचें इतलें दिसता.